हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत वर्ग 8 विषय इंग्रजी 1.1 बी द बेस्ट या पोएमचे लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन. चला तर मग सुरुवात करूयात. कवितेचं टायटल आहे बी द बेस्ट. बी द बेस्ट याचा अर्थ होतो सर्वोत्तम बना. बघा, द बेस्ट या ठिकाणी वापरलेलं आहे. गुड, बेटर, बेस्ट म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वापरलेलं आहे. आपल्याला नुसतं चांगलं नाही, त्याच्यापेक्षा चांगलं नाही, तर सर्वोत्तम अशा पद्धतीचं बनायचं आहे, सर्वात चांगलं अशा पद्धतीचं बनायचं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं आहे बी द बेस्ट, की जे काही तुम्ही कराल, मग तुम्ही काहीही करू, जे काही तुम्ही कराल ते चांगल्या प्रकारे आणि अतिशय उत्कृष्टपणाने आपल्याला करायचं आहे, असं आपल्याला या ठिकाणी कवी सांगत आहे. बी द बेस्ट. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley. की कवी आपल्याला सांगत आहे की तुम्ही सर्वोत्तम बना. जर तुम्ही एखाद्या उंच अशा टेकडीवरचे पाईन वृक्ष, पाईन हा एक वृक्ष आहे जो सरळ अशा पद्धतीचा वाढतो आणि उंचच उंच वाढत असतो, जो खूप उंच वाढलेला असतो, की तुम्ही एखाद्या टेकडीवरील पाईन वृक्ष बनू शकत नसाल तर बी अ स्क्रब इन द व्हॅली, तर एखाद्या दरीखोऱ्यामधलं एक छोटंसं झुडूप बना, खुरटं झाड बना. बट बी द बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साईड ऑफ द रिल. पण मग आपल्याला झुडूप बनण्याचा जो काही सल्ला देण्यात आलेला आहे, ते झुडूप आपण कसं बनायचं, तर द बेस्ट लिटिल स्क्रब, कितीही छोटं झुडूप असेल तर आपल्याला द बेस्ट सर्वोत्तम अशा पद्धतीचं झुडूप बनायचं आहे बाय द साईड ऑफ द रील. एखाद्या रील मीन्स काय, स्ट्रीम म्हणजे ओढा, एखाद्या ओढ्याच्या बाजूला, ओढ्यालगतचं झुडूप आपल्याला बनायचं आहे. पण कसं झुडूप बनायचं आहे, तर साधंसुद्धा झुडूप आपल्याला बनायचं नाही आहे, आपल्याला द बेस्ट अशा पद्धतीचं झुडूप बनायचं आहे. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. जर तुम्हाला झाड बनता येत नसेल तर एक छोटंसं झुडूप तुम्ही बना, असं कवी आपल्याला सांगत आहे. या ओळीमधून कवीला अशा पद्धतीने सांगायचं आहे की जर तुम्ही मोठे होऊ शकत नसाल तर तुम्ही छोटं बना. पण छोटं कशा पद्धतीने बना, जरी तुम्ही छोटे असेल तर त्या छोट्यातलं सर्वोत्तम तुम्ही असलं पाहिजे. मग या छोट्यातलं सर्वोत्तम आपल्याला कशा पद्धतीने बनतं येईल, की आपण ज्यावेळेस खूप मेहनत करेल, त्यावर मेहनत घेईल आणि आपलं 100% त्या ठिकाणी देईल, तर त्यावेळेस आपण सर्वोत्तम बनू शकतो. बघा, इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं की व्हेर एव्हर यू आर यू मस्ट बी 100%, की तुम्ही ज्या ठिकाणी काम करता किंवा ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी तुम्ही 100% आपलं दिलं पाहिजे. आणि हे 100% ज्यावेळेस तुम्ही देण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस तुम्ही बेस्ट बनत असता, जे कवीला अपेक्षित आहे. यानंतर बघा दुसरा स्टांजा, इफ यू कांट बी अ बुश बी अ बीट ऑफ ग्रास. की ठीक आहे, तुम्हाला झुडूप बनता येत नसेल तर नका बनू, काही कोणी तुमच्यावर जबरदस्ती केलेली नाही. जर तुम्हाला झुडूप बनता येत नसेल, बी अ बीट ऑफ द ग्रास, तर तुम्ही एक गवताचं छोटंसं तुकडा किंवा आच्छादन बना, छोटंसं गवत बना. अँड सम हायवे हॅपियर मेक. आणि तुमच्या प्रेझेन्सनं, या बीट ऑफ द ग्रासनं, की काही हायवे, काही महामार्ग हे समृद्ध बनतील, आनंदी बनतील. जसं आपण पाहिलं की एखाद्या हायवेच्या बाजूला जर आपण छोटं छोटं गवत पाहतो, हिरवं गवत, आणि ते पाहिल्यानंतर आपल्याला खूप आनंद होतो. रस्त्याच्या दुतर्फा असलेलं ते गवत आपल्याला मोहून टाकतं, आपण त्याच्याकडे आकर्षित बनतो. म्हणून कवी म्हणतात की जर तुम्हाला झुडूप बनता येत नसेल तर एक गवताचा एक छोटासा, ज्याला आपण तुकडा म्हणू, पाते म्हणू, किंवा छोटंसं गवत म्हणू, गवताचं थोडंसं आच्छादन म्हणून अशा पद्धतीने म्हणा. इफ यू कांट बी अ मस्की देन जस्ट बी अ बास. जर तुम्हाला मस्की बनता येत नसेल तर बास बना. आता हे दोन शब्द आपल्यासाठी नवीन आहेत, मस्की आणि बास. तर काय हे मस्की आणि बास? तर मस्की आणि बास हे दोन्ही नेम्स ऑफ फिश, म्हणजे माशांची नावं आहेत. मस्की म्हणजे मस्की हा मासा तुम्हाला बनता येत नसेल तर तुम्ही बास बना. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतं की मस्की हा मासा याच्यापेक्षा मोठा किंवा दर्जानं खूप मोठा असेल
आणि बास छोटा असेल तर मस्की तुम्हाला बनता आलं नाही की मोठं तुम्हाला बनता आलं नाही तर एक छोटा मासा बास बना तुम्ही. बट द लाईवलीएस्ट बास इन द लेक. पण तुम्ही कशा पद्धतीचं बास बनायचं आहे की लाईवलीएस्ट म्हणजे जिवंत अशा पद्धतीचं. कारण आपण असं म्हणतो की जिवंतपणा हेच सजीवाचं मुळात लक्षण आहे की आपल्या असण्यामध्ये जिवंतपणा असला पाहिजे. की तुम्हाला जिवंत अशा पद्धतीचं बास बनायचं आहे इन द लेक, एखाद्या तळ्यामधला एक छोटासा तुम्ही बास बना. पण कसा बना? जिवंत अशा पद्धतीचा. तुमच्यामध्ये चार्म असला पाहिजे, ती ॲक्टिव्हिटी असली पाहिजे. देन थर्ड स्टांजा, वी कांट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी क्र्यू. की आपण पाहतो की एखादं जहाज असतं, या जहाजावर सगळेचे सगळेच कॅप्टन असतात का मुलांनो? नाही, आपण सगळेचे सगळे कॅप्टन बनवू शकत नाही. वी हॅव गॉट टू बी क्र्यू. तर बाकीचे जे काही असतात ते क्र्यू असतात, क्र्यू मेंबर असतात. तर क्र्यू म्हणजे काय? तर क्र्यू म्हणजे सेलर्स हू वर्क ऑन शिप. की त्या जहाजावर काम करणारे जे काही खलाशी आहेत त्यांना आपण क्र्यू म्हणतो. तर आपण सगळे कॅप्टन तर बनू शकत नाही, मग आपण क्र्यू म्हणून राहू शकतो, त्यातला एक छोटासा भाग म्हणून राहू शकतो. देर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हियर. की आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहे. असं कोणी समजण्याचं कारण नाही की माझ्यासाठी काहीच नाही आहे. प्रत्येकासाठी या ठिकाणी काही ना काही आहे. देर इज बिग वर्क टू डू अँड देर इज लेसर. की करण्यासाठी मोठं कामसुद्धा आहे आणि लेसर, लेसर मीन्स अनइम्पॉर्टंट, की ज्याला जास्त किंमत नाही, ज्याला जास्त महत्त्व नाही, असंही काम आपल्याकडं आहे. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. आणि जे काम तुम्हाला करायचं आहे ते तुमच्याजवळ आहे, मग तुम्ही कोणतंही करू शकता. मोठं बनत असेल तर ठीक, नसेल मोठं काम तुमच्याकडून होत तर त्यावेळेस तुम्ही छोटंसंही जे अनइम्पॉर्टंट आहे, छोटंसं आहे, लिटिल बिट आहे, तेही तुम्ही करू शकता. फोर्थ स्टांजा, इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेन. की जर तुम्हाला हायवे बनता येत नसेल, आपण बघतो हायवे खूप मोठा असतो ज्यावरून खूप मोठ्या मोठ्या गाड्या धावत असतात, तर तुम्हाला हायवे जर बनता येत नसेल तर तुम्ही काय बना? अ ट्रेल. अ ट्रेल मीन्स नॅरो पाथ, एक छोटासा रस्ता. जर तुम्हाला हायवे बनता येत नसेल तर तुम्ही एक छोटासा रस्ता बना. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. जर तुम्हाला सूर्य बनता येत नसेल तर एक छोटासा स्टार, छोटासा तारा, छोटीशी चांदणी तुम्ही बना. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. तुमच्या जिंकण्यासाठी किंवा तुमच्या हारण्यासाठी तुमच्या साईजची काही आवश्यकता नसते. म्हणजे ज्याची साईज जास्त आहे तो जिंकेलच आणि ज्याची साईज कमी आहे तो हारेलच असं काही नसते. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एवर यू आर. तुम्ही काहीही असा, तुम्ही काहीही असाल तर तुम्हाला कसं बनायचं आहे? बी द बेस्ट, तुम्हाला सर्वोत्तम बनायचं आहे. जिथे कुठे तुम्ही असाल, जे काही तुम्ही करत असाल, ते प्रामाणिकपणे करून आपल्याला काय बनायचं आहे? सर्वोत्तम बनायचं आहे. दिस इज व्हॉट द मेसेज गिवन बाय द पोएट. हा एक अत्यंत अमूल्य अशा पद्धतीचा संदेश कवीनं आपल्याला दिलेला आहे. या कवितेचे कवी आहेत डग्लस मॅलॉक. द बेस्ट अँड इन्स्पिरेटिव्ह पोएम आय हॅव एवर हर्ड. की मी आत्तापर्यंत ऐकलेली ही खूपच सुंदर आणि खूपच प्रेरणादायी अशा पद्धतीची ही कविता आहे. या स्पष्टीकरणावरून कवितेचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल अशी आशा करतो. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.